पैठण तालुक्यातील जांभळेवाडा तांडा येथील शाळेला शिक्षक नसल्याने संतप्त झालेल्या पालकांनी विद्यार्थ्यांसह थेट पैठण येथील पंचायत समिती कार्यालय गाठले आणि लवकरात लवकर शिक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी पालकांनी केली आहे. एकीकडे शासन स्तरावरती शिक्षणासाठी विविध योजना राबवत आहे, मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पैठण तालुक्यातील जांभळी तांडा येथे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एक शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जांभळी तांडा येथील शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेत 41 विद्यार्थी असल्याने या विद्यार्थ्यांचा भार एकाच शिक्षकाकडे असल्याने गावकऱ्यांनी वेळोवेळी शिक्षक मागणी केली, मात्र शिक्षक शाळेला मिळत नसल्याने पालकांसह विद्यार्थ्यांनी पैठण येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये धाव घेतली, मात्र याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलं नाही अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या आहेत. सर, आम्ही 7 महिन्यापासून वारंवार मागणी करून आणि केंद्रप्रमुखाकडे सुद्धा तक्रार केली, त्याच्यानंतर BO मॅडमकडे सुद्धा तक्रार केली, आमची कोणी दखलच घ्यायला तयार नाही. मग आम्ही शेवटी पर्याय म्हणून आमची मुलं पंचायत समितीला BO मॅडमकडे घेऊन आलो. आमची तक्रार अशीच आहे की आम्हाला द्विशिक्षकी शाळा असून आम्हाला एक शिक्षक द्यायला पाहिजे आणि 41 विद्यार्थी असताना एका शिक्षकवर काही आमच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान हो राहिलं, आमचं काही भागू नाही राहिलं. आम्हाला तात्काळ एक शिक्षकाची आमची मागणी पूर्ण करायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. त्याच्यासाठी आम्ही